पळून पटपट मी म्हणते तुझ्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कोण नाच ना गोड हा पोरांनो जेव्हा भक्ती सतु माझ्याकडं माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या रे पाटल्यात दादा पाटल्यात रे फिटलं का फिरू महाराज पोरांनो वो बुलाती है ज्ञानोबरांच्या हरिपाठातला चौथ्या क्रमांकाचा अभंग ही लेकर उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे चूक त्यांची नाहीच आहे आठवीचं पोरगा आठवीचं माझ्या समोर मावा चोळत होत म्हणा लाज वाटते का गाबड्या तुला चडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चोळतो ती मला म्हणला ए तू कोण म्हणलं मी महाराज ती म्हणला मांडपात कीर्तन झालं आतालाही बुंबलू नको तिथं ऐकून घेतलं इथं आपण आपल्या बापाचं ऐकत नाही हो तिकडं वाढला समोर त्याचा बाप आला त्यानं चोळलेली माव्याची मुठ पटकून माग घेतली मी म्हणलं का रे बाळा आत्ताच म्हणलं त्यानं बापाला भीत नाही ती म्हणला हे बापाला भेंगातली आवलाद आपण नाही म्हणून मग माग का घेतली म्हणा ती आवलाद त्यातली अर्धी मागताय म्हणून माग घेतली बापाची इतक्या गुण असा ही काय माळकरी निघणार आहे का तुम्हाला विनंती आहे गरज आहे सुधरा उगच नाही सगळेच वाईट नाही दादा दोन चार बोटावर मजने इतकी वाईट पोरं सोडली ना कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात काय स्वार्थ आहे सांगा त्यांचा पण काम करतात आज तरुण मंडळ आहे हे कार्यक्रम करायला सुद्धा आज त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी हा कार्यक्रम केलाय काय करायचं त्यांना रामनवमी हनुमान जयंती काय घेणं देणं आहे का पण कौतुक वाटतं या पोरांचं ज्यांनी स्वतःचे कामधंदे सोडून धर्मासाठी आपला वेळ दिला कौतुक वाटतं दादा या पोरांचं का वाटू ना कौतुक वाटतं अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभा असतात कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटात जगवतात कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात अरे कौतुक वाटतं दादा का वाटू नये अभिमान करावी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे अर्धा एक इंच असती कमी पडली तर माझा भाऊ पहाटे साडेतीन चारला उठतो गावाच्या फेऱ्या मारतो शरीर कमावतो पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही देशाच्या संरक्षणासाठी विनंती आहे माझी बदला बरं इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पैसेवाल्याच्या भ्रष्टाचाराच्या हाताने फडकवत जाऊ नका गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला आहे त्या हातवर झंड्यासाठी काय गमवावं लागतं त्या आईला विसर्जन पोटचा गोळा दिला त्या बापाला विचारजन मतरपणाची काठी दिली त्या बायकोला विचारजन कपाळीचं कुंकू फुसलं त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सिमरुबा होता तुम्हा आम्हाला काय जाणे दादा कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करीत असते यहा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए यहा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए मेलो तरी कुणासाठी यांच्यासाठी व्हायचंय तर मावळे व्हा काय माझा राजण काय त्याचं मावळे होते दादा स्वाभिमान आहे मला शिवनेरी वर शुभ जन्मला शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती अरे दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती बरं का बसलेले जन्ना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे हिंदू धर्माचा अभिमान आहे असा प्रत्येक जण टाळ्या वाजवेल एवढं बोलून सुद्धा जी काय दोन चार दसकुली राहिल्या त्यांना सांग जे भारतात जन्माला आहेत भारतात ते टाळ्या वाजवतील आणि जे आवलात पाकिस्तानात जन्माला आली
टाळी वाजवायची नाही आऊला घेतली नाही ना त्याला कुठला आपल्या धर्माचा अभिमान आपल्याला सवय आपला बाप पेटून लोकांच्या बापाच्या पाया पडायची अरे वाजवा निजामशाही मुगलशाही कुतुबशाही दिल्लीचा बलवान मुगल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता मुठभर मावळे खातात अरे स्वराज्य घडवायचं स्वप्न मजा वाटते ऐकताना कोण होता माझा राजा बाजी मुरा बाजी तानाजी यशाजी सूर्याजी कोणाजी फुलाजी भरजंद बहिरजी मोहित मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर कोपडे सुर्वे बांदलकर स्वराज्य घडवायचं सोपाय स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती अठरा पगार जाती माझ्या राजाने एकत्र केल्या इथं मान्यता फक्त कर्माला होती स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती हे गुण भगवा तो हाती हे गुण भगवा तो हाती स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाय आई जिजाई आई शिवाय आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आशीर्वाद हो पाठी जय शिवाजी महाराज ज्याला टाळ्या वाजू वाटत नाही त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या स्वाभिमान भारत दैवत छत्रपति दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम तो दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम तो दैवत छत्रपति आज जर छत्रपती नसत ना हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती कशी माहित आहे का जहापना हम थोडा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले धर्माला जागेरा आठवा माझा शंभू राजा 42 दिवस तडपडत होता झाडाच्या साली काढतात ना तशा याच हलकटाने अंगाच्या साली काढल्या होत्या रक्ताच्या डोहच्या डोह माझ्या अंगावर न वाहत होते अरे ठेच लागली तरी जीव तळमळतो तुमचा अरे तळपळती सळाई माझ्या राजाच्या नजरेत घुसवली पायाची बोट हाताची बोट नाकाचा शेंडा जिभेचा तुकडा मारला माझ्या राजाचा जाणीव नाही रे संभा बात मानलो 6,00,000,000 तख्त शंभू राजांना फक्त बसण्यासाठी देत आहेत पुन्हा एकदा ऐका 6,00,000,000 तख्त है संभा बात मान लो इस तख्त का शहनशाह बना देंगे जिंदगी से हाथ गवा बैठोगे किस बात का गुरूर है प्राण कंठा पर्यंत आलाय छाती भगवली नजर वर केली मान वरी करून सांगितलं हे नालायका अरे काय मारायचं ते मार काय माझ्या जीवाची लाही लाही करायची ते कर जपत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे जपत श्वासात श्वास आहे तुला नाशुभाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्या समोर नजर झुकवणार नाही या मातीत जन्माला आलात विचार करा किती पावन असाल होईना भिकारी पंढरीचा वारकरी
भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटळांच्या माटी हनोकाठी ही ताकद तुमच्या आमच्यात असली पाहिजे तरुण मंडळी स्वतः स्वतःचा धर्म असं तसं करू नका पोरींना सांगा तू कुणाकडे बघायचं नाही आणि ज्यानं तुझ्याकडे बघल त्याला सोडायचं नाही ही शिकवण तुझ्या आईची आहे ही शिकवण त्या मासाहेब जिजाऊंची आहे कुटुंबाला कलंकित करू नका ग धर्माला कलंकित करू नका काय चाललं हे लव जिहाद प्रकार कुठे आहेत तुम्ही कुठल्या मातीत चलमाला आलायत तुम्ही कोण आहे तुझी माय कपाळा कुंकू लावतीये डोक्यावरनं पदर घेतीये दिरासमोर सुद्धा नजर झुकून उभा राहतीये ती माय आहे तुझी आठव तो बाप आहे तुझा चार माणसात वर मान करून चालतोय कळ्यात माळ आहे त्याच्या कपाळा बुक्का आहे त्याच्या हरीचं रामचिंतन करतोय तो तू काय करतेस ग काय करताय तुम्ही पोरांनो कधीतरी रात्री बेरात्री 12 वाजता उठा मायबापाच्या अंतरुणाजवळ जा त्याचे झिजरेले पाय सुरकुत्या पडेला चेहरा बघा आणि पायाला हात लावून वचन घ्या आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल पण मायबापा हो तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही कीर्तन सार्थकी लागेल माझं फार कमावलं या धर्मानं एका गोष्टीमुळे वाया घालवू नका 4 दिवसाच्या आयुष्य पोई काय कलंकित करताय तुम्ही काय भेटतंय तुम्हाला माझे मायबाप माझी माया करत नाहीत फ्रीडम नाहीये कसला फ्रीडम पाहिजे कसला स्वातंत्र्य पाहिजे अगं तुझी माय भाकरीतली भाकरी काढून तुला खाऊ घालतीये तुझा बाप रक्ताचं पाणी करून तुझं शिक्षण करतोय कसला फ्रीडम पाहिजे डोळे उघडा अरे बघा लोकांच्या मंदिरात जायचं म्हणलं तरी पवित्रतेनंच जावं लागतं हातपाय धुतल्याशिवाय डोक्यावर पदर घेतल्याशिवाय मंदिरात जाता येत नाही त्यांच्या आणि आमचे नालायक पोरं गर्लफ्रेंडला घेऊन गडावर जातात काय इतिहास सांग तरी वर जाऊन तिला ही जागा आहे का तिला एक एक दगड रक्तानं माकलाय आणि हलकट त्याच्यावर दिल काढितो त्या दिलात बाण तो बाण तुला घातला पाहिजे तू बेट फक्त मला सुधरा रे सुशील वसे सुशीला तिला घाल चुलीला ने पेटवणीला अरे करा जे करायचं ते करा पण मर्यादा सांभाळा लिमिट क्रॉस करू नका दादा विनंती लेकीला जाऊन घरी सांग तिला म्हणा तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येतो ग बाई पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही ते जप आमच्या घराचा स्वाभिमान असतो जप ग ते गरज आहे ग त्याची विनंती माझे माय माऊल्या लेकरांना सांगा माय काय असते पोरींना सांगा बाप काय असतो सांगा गरज आहे वैद्याने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया इतिहास है उत्तर है तुमच्या आमच्या वागण्याचं आठवा पायाला हात लावून सांगते जर राम राज्य आणायचं आहे जर हरीचं नाम आणायचं आहे जर सुखाचे दिवस आणायचे आहेत जर अजून माझ्या गाई म्हशी सुखाने चालू द्यायच्या आहेत अजून माझ्या रानामध्ये पीक बहरू द्यायचं आहे तर राम राज्य आलं पाहिजे देवाचं नाम मुखात असलं पाहिजे कारण ताकद आहे जिथं भगवंताचं नाम मुखात आहे कळी काळाला ही भीती वाटावी एवढी ताकद त्या नामात आहे मग रामाने तुम्हा आम्हाला सुख दिलंय फक्त भोगायला येऊ द्या आणि ते ज्याला भोगता आलं ते संत झाले विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे ही संपत्ती जपा दळिता कांडिता जीविता केवाय आणि ज्यानं हे केलं अरे स्वप्नात सुद्धा तुम्हाला दुःख लागणार नाही स्वप्नात सुद्धा स्वप्नीही नाही लागणार कळी काळ सुद्धा पळेल तुकाराम तुकाराम नाम घेता फक्त करा काय तर मुखात देवाचं नाम कस
पुरुष मंडळी हात वरी करा।